चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना चीनी लष्करानं नजरकैदेमध्ये ठेवल्याचा दावा सोशल मीडियावरती केला जातोय चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांना पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणजेच पी एल एच्या प्रमुख पदावरून हटवल्यानंतर त्यांना नजरकैदेमध्ये ठेवण्यात आल्याचे अनेक चिनी सोशल मीडिया हँडलर्सनं म्हणणं आहे दरम्यान या प्रकरणामध्ये भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही या बातमीवरती चीननं प्रकाश टाकावा अशा आशयाचं ट्विट केलेलं आहे मोठी गोष्ट म्हणजे कम्युनिस्ट पक्ष आणि सरकारी मीडिया ग्लोबल टाइम्सनं याला पुष्टी देखील दिलेली नाही किंवा हे वृत्त नाकारलेलं सुद्धा नाही आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट